भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील गणेगाव, गुहा, तांभेरे, तांदुळनेर, माळेवाडी, तुळापूर आदी गावांचा झंझावती प्रचार दौरा केला आहे. राहुरी तालुक्यात केलेल्या विकास कामांमुळे राहुरीकर यंदाच्या निवडणुकीतही साथ देतील असा विश्वास आमदार कर्डिले यांनी ठिकठिकाणच्या सभेत व्यक्त केला आहे. पाणी आपल्याला मालरवाडी पर्यंत आणलं तर आपल्याला खरं न्याय दिला असा मला नक्कीच वाटत होईल. आणि माझी एक अपेक्षा आहे, तर राजकारणामध्ये माणसाला माहिती आहे का कधी ना कधी निवृत्त व्हावं लागतं, कधीतरी घरी बसावं लागतं. परंतु एखादं काम जर केलं तर ते माणसं त्या कामाचं आयुष्यभर आठवण ठेवण्याचं काम करतात. का बा ह्या माणूस आमदार होता, हे माणूस मंत्रीपदर होता, आणि यांच्या कार्यकाळामध्ये एवढं मोठं भरीव काम झालं तो कधीच विसरण्याचं काम होत नाही. आता नगर न्यायाच्या मतदारसंघामध्ये मी आमदार होतो, ज्या धरणावरून पिण्याच्या पाण्याच्या योजना आणल्या, मातावर ज्या डोक्यावरचा हंडा मी खाली उतरवला, त्या आजही माता भगिनी मी जरी कदाचित त्या मतदारसंघात जरी आमदार नसलो तरी ज्या ज्या वेळेला मी जाण्याचा योग येतो त्याच्या वेळेला माझी आठवण आणि माझी जाणीव ठेवण्याचं काम प्रत्येक लोक करण्याचं काम करतात. तसं माझी इच्छा एकच अपेक्षा आहे, माझ्या हातून निळवंड्याचं धरणाचं पाणी आपल्या कॅनलचं पाणी पूर्ण होऊन शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी गेलं तर त्याच्यासारखं दुसरं पुण्याचं काम नाही. आणि राहुरी तालुक्यातली मंडळी एवढी मोठी संयमी आहे, तर तो मला सांगतो का किती जरी त्रास झाला, किती जरी अडचण निर्माण झाली, तर ती मंडळी मात्र आपल्याला माहिती का सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्येच आहे. नाही तर आमच्या नगर तालुक्याने कधीच स्वीकारण्याचं काम केलं नसतं. तुम्ही मात्र त्या ठिकाणी इतक्या वर्षानुवर्ष सहन केलं आणि आजही लोक कोणा अपेक्षा करतात का कर्डे आपल्याला बाहेरचा नको. अरे त्यांना ही गोष्ट कळत नाही, ते शिक्षण आहे. माझ्यासारखा जर म्हणला तर चालेल, माझं बुरानगर गाव हिराहुरीन मतदारसंघामध्ये येतंय. भौगोलिक दृष्ट्या आता आपल्याला माहिती आहे का जेव्हा शासनाचा ज्या नियम आहे त्या मतदारसंघामध्ये कोणी उभा राहू शकतो. आणि मला असं वाटलं मी लय लोकप्रिय असेल, कर्तबकार जर असेल तर महाराष्ट्रातून सुद्धा उभा राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण बाहेरचाच जवळचा म्हणण्याचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही. आमच्या तालुक्यात आल्यानंतर आम्ही असंच म्हणायचं का बो तू तिकडला नको, आम्हाला इकडलाच पाहिजे. हा तुम्हाला सांगतो का शासनाचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला जाण्याचं काम करावं लागतं. म्हणून माझी एवढी एक विनंती आहे, आता 21 तारखेला मला माहिती आहे का तांदुळनेरची मंडळी 100% मतदान घडवणार ही मला खात्री याची मला माहिती. या ठिकाणी भरघोस मताने सुजय दादांना या ठिकाणी आघाडी दिलेली आहे. उद्याही आपल्याला या ठिकाणाहून त्यांच्याच एक मताधिक्य मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि 100% तो होईलही. कारण नवनिर्वाचित खासदार यांच्यावर प्रेम करणारी भरपूर मंडळी आमच्या गावामध्ये आहेत आणि भाजपवाले आहोतच. आणि अशी जोडगोळी तयार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी मतदान कमी होईल ही शंका साहेबांनी मनातून दूर काढून टाकावी. आता तालुक्यामध्ये एक नवीन हाक दिली जाते आहे. घरचा माणूस, तालुक्याचा माणूस, तालुक्याची अस्मिता असा काही वेगळा प्रचार या ठिकाणी चालू आहे. 25 वर्ष ज्या घराण्याने या तालुक्याची आमदारकी भोगली, सत्तेच्या माध्यमातून पैसा कमावणं भ्रष्टाचाराच्या मार्गातून अशा पद्धतीचं राजकारण 25 वर्ष या तालुक्याने अनुभवलं. विकास करण्याऐवजी तालुका फकास करण्याकडे ज्यांचा सततचा दृष्टिकोन असतो